तिला आमच्याच मित्र पक्षाने विरंगुळ करण्याचा प्रयत्न केला. त्याचं सामाजिकरण होईल, त्याचं सार्वत्रिकरण होईल ही अपेक्षा मी या ठिकाणी बाळगतोय. की मी शरद पवारांची रिॲक्शन आज वाचली आहे नवीन नाही. आमच्या दोघांचं भांडण फार जुनं भांडण आहे, शेतातलं भांडण नाही, नेतृत्वातलं भांडण आहे, दिशेचं भांडण आहे. बाळासाहेबांच्या असणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने असणारा आजची घोषणा, वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यापुढे निवडणुकीमध्ये एक बदलाचं राजकारण या ठिकाणी सुरुवात होईल. जनता दलाचं असणारं कोणीही आजही त्याचा जाहीरनामा आपण जर काढला तर त्या जाहीरनाम्यामध्ये शेवटचं असणारं एक कॉलम होतं आणि ते म्हणजे आम्ही मंडल कमिशन त्या ठिकाणी लागतो. आणि दुर्दैवाने जनता दलाचा पक्ष जो आहे तो त्या मंडल कमिशन वरतीच पडला अशी असणारी परिस्थिती आहे. सामाजिक प्रश्नाला ज्या ज्या वेळेस या ठिकाणी हात घातला जातो त्या त्या वेळेस समाज व्यवस्थेमधली गणित बदलतात हा त्याच्यातला महत्वाचा भाग. गेली अनेक वर्ष उपेक्षितांचं राजकारण याची सुरुवात व्हावी म्हणून आम्ही असणारा प्रयत्न त्या ठिकाणी केला. जी चळवळ आम्ही असणारं चालवत होतो तिला आमच्याच मित्र पक्षाने विरंगुळ करण्याचा प्रयत्न केला किंवा मर्यादित करण्याचा असणारा प्रयत्न केला पण तो आम्ही जुमानलो नाही. आंदोलन करत राहिलो, लढत राहिलो आणि अपेक्षा आम्ही असणारे या ठिकाणी बघतोय. जिंकून येणं हे मतदाराच्या हातामध्ये आहे, ते काही राजकीय पक्षांच्या हातामध्ये नाही. परंतु उमेदवारी देणं हे असणारं राजकीय पक्षांच्या हातामध्ये आहे किंवा त्या उमेदवारीच्या स्वरूपामध्ये त्याचं सामाजिकरण होईल, त्याचं सार्वत्रिकरण होईल ही अपेक्षा मी या ठिकाणी बाळगतोय. एका मी ती कॉईन केलेलं आहे की ह्या महाराष्ट्राची सत्ता 169 कुटुंबामध्ये होती, त्याच्यामध्ये 10 कुटुंब आता सर्व वाढ झालेली आहे. नातेवाईकांचं राजकारण जर जसं वाढत गेलं तस तसं महाराष्ट्रातलं देशांचं जे राजकारण होतं, मोठ्यांचं जे राजकारण होतं, गरिबांचं जे राजकारण होतं हे बाजूला पडत गेलं आणि भांडवलशाहीचं लुटारूंचं अशी सत्ता त्या ठिकाणी सुरुवात झाली अशी असताना परिस्थिती आहे. नव्या गोष्टी मांडण्याची गरज आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. एका काळी अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या इंडस्ट्रीची गरज होती आणि ती आपण असताना भागलो पण आज असताना शेतीला जोडधंदा आपण असताना म्हणतो पण शेतीची प्रक्रिया करणारे उद्योग याची आपण असताना चर्चा करत नाही. मी आज असताना मानतोय की सगळ्यात मोठं असताना एम्प्लॉयमेंट हे काही सेक्टर्स सामान्य माणसाच्या हातामध्ये आपल्याला कशा रीतीने देता येतील, व्यापारी आणि भांडवलदार याच्या हातामध्ये जाणार नाही याची जर दक्षता आपण घेतली तर मी असणारा म्हणतो की दॅवोसला जाऊन असणारा मोठमोठे लाख लाख प्रोजेक्ट कधी आलेले मी पाहिलेले नाही. करारनामे फक्त त्या ठिकाणी होतात पण या शेतीवरती पिकणारा प्रक्रिया करणारी यंत्रणा जर उभी राहिली तर महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट होऊ शकतं आणि एक नवी दिशा त्या ठिकाणी देत आहे. अनेक असे प्रश्न आहेत की ज्याच्यावरती चर्चा करून आम्ही असणारा भूमिका आपल्यासमोर त्या ठिकाणी मांडत राहू. अपेक्षा एवढीच आहे की मी शरद पवारांची रिॲक्शन आज वाचली आहे नवीन नाही. आमच्या दोघांचं भांडण फार जुनं भांडण आहे, शेतातलं भांडण नाही, नेतृत्वातलं भांडण आहे, दिशेचं भांडण आहे.
आमच्या बरोबर येतील अशी अपेक्षा मी त्या ठिकाणी बाळगतो।